आई गोट फार्म सविंदने शिरूर पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र. मी 2008 साली गोट फार्मिंग हा व्यवसाय चालू केला. एक नाममात्र सकाळच्या प्रगती पुरवणीवरून एका शेतकऱ्याची मुलाखत वाचून मी तो गोट फार्म चालू केला. पशुपालन के क्षेत्र में उद्योग के आज कई विकल्प हैं. मुलांचं मन चतरमलं, ते सर्विस करून आपले करतात. ही कॅपॅसिटी आम्ही निर्माण करताना आम्हाला तेवढे प्राणी वाढवावे लागले आणि त्या पद्धतीने हा व्यवसाय वाढत गेला. आज आम्ही जे दूध विकतो सर्वसाधारणपणे की तो बॉम्बे, पुणे आणि गोवा. आत्ता आम्ही या बिझनेसमध्ये जवळजवळ 300-350 प्राणी लहान मोठे सांभाळत आहोत. त्यातील 90-100 शेळ्या दूध देणाऱ्या आहेत. छोट्यावरून मोठं कंपल्सरी तुम्हाला जशी प्राणी संख्या वाढली, मिल्क यील्ड वाढलं, तुमचं डेली मिल्क कलेक्शन वाढलं, तर आम्हाला मशनरी पण त्या पद्धतीने बदलावी लागली. स्टोरेज पण आम्हाला बदलावलं. आम्ही सुरुवातीला छोटं स्टोरेज वापरायचा, ते आम्ही मोठ्या स्टोरेजमध्ये आमचे एक फ्रीजवरून 2-3 फ्रीज असे आम्ही कॅपॅसिटी करत गेलो. परंतु अजून आम्ही ज्यावेळेस 120 लिटर दूध बनतं त्याचं पॅकिंग सिस्टीम आम्ही अजून नॉर्मली हँडमेड करतो. हे आम्ही पुढची भविष्यात ती नक्कीच तरतूद करून घेऊ. आणि ह्या दुधाचे फायदे म्हणजे ह्या शेळीचं दूध बऱ्याच आजारांवर चालू शकतं. पचनक्रिया सुधारण्यासाठी शेळीचं दूध वापरलं जातं. प्रतिकार शक्ती वाढवायला लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत, सिनियर सिटीजनपर्यंत हे दूध आपण नक्की वापरू शकतो. आज जे दूध निर्मिती होती त्याच्या 70% दूध हे आम्ही चीज निर्मितीसाठी वापरतो आणि 30% हे डेअरीसाठी, म्हणजे डेअरीच्या काउंटरला सेल केला जातो आणि याच्या मागणीप्रमाणे आम्ही कस्टमरला तो पुरवठा केला जातो. सामान्य गृहिणी, समजा शेती करणारी जरी गृहिणी असेल, तर ती 10-20 शेळ्या स्वतः सांभाळू शकते. स्वतःची शेती, घर सांभाळून हा व्यवसाय ती करू शकते. आणि नंतर तिला जर सपोर्टेड फॅमिली असेल तर ती अजूनही एक म्हणजे मोठी उद्योजिका बनू शकते. 13 वर्ष होत आली, मोठा फार्म एवढा झाला म्हणून आम्हाला खूप आनंद वाटतो. ऐसे ही उत्साही उद्यमियों के बढ़ते कदमों से कदम मिलाकर पशुपालन के क्षेत्र में उद्यमशीलता बढ़ाने के लिए डिपार्टमेंट ऑफ एनिमल हस्बेंड्री एंड डेयरी लाए हैं एंटरप्रेन्योरशिप डेवलपमेंट प्रोग्राम, जिसके अंतर्गत भेड़ बकरी से जुड़े उद्यमों को 50 लाख तक की कैपिटल सब्सिडी उपलब्ध करवाकर प्रोत्साहित किया जा रहा है.